कोल्हार येथील तिघांनी चक्क मैत्रीलाच घोडा लावला. 55 लाखाच्या लालसेपोटी उमेश नागरेचा गळा कापला. अन कुणावर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न अचानक मनात निर्माण झाला आणि अंगावर काटा उभा राहिला. घटना आहे मध्य प्रदेश राज्यातील, मात्र हादरा बसला आहे अहमदनगर जिल्ह्याला. चला तर मग सविस्तर पाहूयात. लोणी येथे राहणाऱ्या उमेश नागरे या हिस्ट्री चीटर गुंडाची मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील बलकवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या झाली. हत्या करणारे कोल्हार येथील नागरे याचा वाहन चालक अकील नवाब शेख, त्याचा मित्र अन्सार अल्लुद्दीन पिंजारी व अमजद रशीद अशी तिघे लोक आहेत. त्यांना मध्य प्रदेशात अटक करण्यात आली असून त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता तीनही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती तेथील पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. अकील, अन्सार आणि अहमद या तिघांनी मिळून हत्या करून उमेश नागरेचे शव मुंबई आग्रा महामार्गावर फेकून दिले आणि उमेश नागरे याचा कुणीतरी अज्ञात 4 व्यक्तींनी मारून टाकल्याचा बनाव केला. अकील याने बलकवाडा पोलिसांनी तशी फिर्याद देखील दिली, मात्र फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे एका आकाशी रंगाच्या गाडीतून 4 अज्ञात आरोपी आले व नागरे याला मारून गेले. त्या आधारावर पोलिसांनी परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासले, मात्र त्यात अशी कार कुठेही आढळून आली नाही. पोलिसांना शंका बळावल्याने बलकवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर ठाकूर यांनी अकील, अन्सार आणि अमजद या तिघांनाही सुरुवातीला वेगवेगळे केले व प्रत्येकाला घडलेली घटना विचारली. यावेळी पोलिसांच्या असे निदर्शनास आले की हे तिघेही वेगवेगळी स्टोरी सांगत आहेत. विशेष म्हणजे हे सगळे शिकलेले असून देखील एकालाही गाडीचा नंबर सांगता येत नाही. यातील अकील म्हणाला की गाडीची नंबर प्लेट पिवळ्या रंगाची होती, तर अमजद याने गाडीचा नंबर प्लेट पांढऱ्या रंगाची असल्याचे सांगितले आणि अन्सारने पाहिलेल्या गाडीला तर चक्क नंबरच नव्हता. यावरून पोलिसांना याच तिघांवर संशय आला आणि पोलिसांनी आपला रगदार खाक्या दाखवताच अकील याने घटनेची कबुली देऊन मागील शीटवर झोपलेल्या उमेशच्या नरड्यावर कुणी सुरा चालवला हे पोपटासारखे सांगू लागला. यावेळी तिघांनीही गुन्हा कबूल केला. पोलिसांनी तिघांनाही जागेवरच ताब्यात घेतले, मात्र खरी कहाणी पुढे आहे. उमेश नागरे, अकील शेख, अन्सार पिंजारी आणि अमजद या चौघांनी उमेश नागरेच्या खासगी कारने आजमेर येथील प्रसिद्ध दर्गा आजमेर शरीफ येथे दर्शनाला जाण्याचा घाट घातला. आजमेर शरीफ दर्गा म्हणजे हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मातील लोकांसाठी पवित्र मानलेले स्थान, त्यामुळे नागरे याला शंका येण्याचे कारण उरलेच नाही. या प्रवासात 11 जुलै रोजी चौघेही आजमेर शरीफला पोहोचले. तेथे दर्शन घेऊन त्यांनी त्याच रात्री मुंबई आग्रा महामार्गाने माघारी निघले. नागरे याच्या गाडीत 55 लाख रुपये होते आणि या पैशांच्या वाटेत मध्य प्रदेशात बंदुका खरेदी करायच्या होत्या अशी चर्चा आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर गावठी बंदुकांचा बाजार भरतो अशी खाजगीत माहिती उपलब्ध आहे. 12 जुलै रोजी सकाळी साधारण 10 वाजता ते बंदुकांचं गाव येणार होतं, मात्र पहाटेच्या सुमारास नागरे आपल्या 3 मित्रांच्या खांद्यावर गळा टाकून निवांत झोपला होता. अकील शेख, अन्सार पिंजारी आणि अहमद यांचा ठरलेला प्लॅन आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली होती. उमेश याची नशेची तंद्री आणि पहाटेची झोप त्याला या पृथ्वी तलावरून कायमची झोपविणार होती. या तिघांनी आधीच सुरा खरेदी केलेला होता. पहाटेच्या गोड झोपेत उमेश मागे बसलेला होता. यांच्या तिघांतील शरीराने सर्वात तिडतिडा असलेल्या गुन्हेगाराने सुरा चालविला आणि गळा होता आपल्याच मित्राचा आणि यात उमेश गतप्राण झाला. गुन्हेगारी विश्वात स्वतःला डॉन समजणारा उमेश काही क्षणात केवळ बॉडी म्हणून शिल्लक राहिला होता. या सर्व घटनेची वरील स्टोरी घटनास्थळी चर्चिली जात होती, मात्र आरोपींनी दिलेल्या जबाबाच्या आधारावर केवळ किरकोळ कारणातून हत्या झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस बंदुका, गांजा की सुपारी अशा चौफेर बाजूंनी तपास करत असून यात आणखी आरोपी व कलमे वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आमचे खरगोनचे प्रतिनिधी जाकीर खान यांनी दिली आहे. उमेश मेल्याची अकील शेख, अन्सार पिंजारी आणि अमजद यांनी खात्री केली. मुंबई आग्रा महामार्गापासून काही 200 फूट अंतरावर त्याचा निश्चित पडलेला मृतदेह या तिघांनी फेकून दिला व पुढील प्लॅन अंमलात आणण्याची योजना आखली. अकील याने त्याच्या मोबाईलवरून 100 नंबरवर फोन करून घटनेची माहिती दिली. 100 नंबरने ही माहिती थेट भोपाळ पोलीस मुख्यालयात पोहोचली आणि तेथून खरगोन पोलीस प्रमुख आणि बलकवडा पोलीस ठाण्यात फोनची रिंग वाजली. पोलीस अवघ्या 36 मिनिटात घटनास्थळी पोहोचले. डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक टीम यांनी घटनास्थळाचा ताबा घेतला आणि
आरोपींचे भिंग फुटले. परिसरात चर्चा आहे की अकील हा इतका खुंकार नव्हता, तो खून करूच शकत नाही, त्याला नागरेच्या खुनात सहभागी का व्हावे लागले याचा तपास पोलीस करतील. गांजा, बंदुका की सुपारी की अकील सांगतो ती कहाणी, खरे काय खोटे काय उजेडात येईल. मात्र या तिघांनी मैत्रीवरचा विश्वास उडविला आहे, आपल्याच मित्रांकडे आता संशयाने पाहिले जाऊ लागले आहे. कुणी हाक मारली की लोक लगेच चहा प्यायला थांबत असत, आता मात्र मैत्रीवरचा विश्वास उडू लागला आहे. कोण कधी केसाने गळा कापेल याबाबतच आता शंका निर्माण होऊ लागली आहे. अजिंक्यनगरीसाठी खरगोनहून जाकीर खान सह कुणाल गायकवाड, अहमदनगर.